नमस्कार, मी भाग्यश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. जनक्रांती सेनेचे संस्थापक बबन गित्ते यांनी बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला असून त्यांच्या या प्रवेशामुळे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना परळीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 700 गाड्यांचा ताफा घेऊन शरद पवार गटात प्रवेश करणारे बबन गित्ते नेमके कोण आहेत पाहूयात. कोण आहेत बबन गित्ते? बबन गित्ते हे जनक्रांती सेनेचे संस्थापक आहेत. जनक्रांती सेनेच्या माध्यमातून गित्ते यांचे जिल्ह्यात मोठे युवा संघटन, गोरगरिबांना तसंच शेतकऱ्यांना मदत करणारा नेता म्हणून जिल्ह्यात ओळख. परळी मतदारसंघावर गित्ते यांची जनक्रांती सेनेच्या माध्यमातून पकड. हाकेला धावणारा नेता म्हणून परळी मतदारसंघात ओळख. 2014 लोकसभा निवडणुकीत गित्ते यांचा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना पाठिंबा. 2014 विधानसभा निवडणुकीत गित्ते यांचा पंकजा मुंडे यांना पाठिंबा. 2019 विधानसभा निवडणुकीत गित्ते यांचा धनंजय मुंडे यांना पाठिंबा. पंचायत समिती निवडणुकीत जनक्रांती सेनेने दिला होता धनंजय मुंडेंना पाठिंबा. गित्ते यांच्या पत्नी उर्मिला गित्ते परळी पंचायत समिती सदस्य. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यामुळे गित्ते यांना द्यावा लागला होता सभापती पदाचा राजीनामा. मुंडे बंधू भगिनींनी आणला होता अविश्वास ठराव. पंचायत समिती सभापती पदावर असताना अविश्वास ठराव आणल्यानंतर गित्ते मुंडे बंधू भगिनींवर नाराज होते आणि आता गित्ते यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय. त्यांच्या या प्रवेशामुळे धनंजय मुंडेंना परळीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आता वर्तवली जाते. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी, आणि टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर पहा 24 तास.